आजही 24 तास एक पाऊल पुढे। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आजकाल सगळ्यांनाच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली आहेत असं वक्तव्य करत अजित पवारांसह राज ठाकरेंनाही टोला लगावला, तर राज ठाकरेंनी मात्र अजित पवारांना समजवा असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्रात मुख्यमंत्री किती वळवायचे वळवायचे, म्हणजे सगळे जण आपले आपले म्हणतात सांगतात, चांगली गोष्ट आहे। प्रश्न असा आहे की आपल्या पक्षाच्यासाठी आपण शक्ती वाढवाय हा प्रयत्न करणं योग्य आहे, पण अजून निवडणुकीचा पत्ता नाही, कुणी काही सीट जिंकलेले नाहीत, कोण किती लढवणार नाही ह्याच्याबद्दलची माहिती नाही, त्यामुळे मी अण्णाच वगैरे वगैरे जी चर्चा चालली त्याच्याबद्दल कौतुक आहे। आम्हाला विचारलं का, त्यांच्या पुतळ्याला विचारलंय, स्टेटमेंट त्यांच्याकडे नव्हतं, माझं तर स्टेटमेंट नव्हतं, किंवा अजून मला असं वाटतं विरोधी पक्षातल्या कुठच्या इतर कोणाचं नव्हतं। मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री बनायची इच्छा आहे कोणी व्यक्त केलं होतं, त्यांचं त्यांनीच बघावं ना। स्वबळावर सत्ता तुम्ही जे म्हणतात त्या अनुषंगाने जर पवारांचं विधान होईल, आता मला असं वाटतं की गेली इतकी वर्ष मी पवार साहेबांचं पण विधान ऐकतोय ना, स्वबळावर करायचं, तसं तर माझं नाही की आयत्यावेळी युती करायची। झी 24 तास एक पाऊल पुढे।